Hello student, welcome to my YouTube channel Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn practice set 39 in chapter number 9 direct proportion and inverse proportion class 7th mathematics. Mitranno channel var jar tumhi navin asal tar channel la subscribe kara, bell icon varti click kara, jene karun mi upload kelele je navnavin video ahet tyachi notification tumhala milat jail. मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पार्टनरशिपवर आधारित असलेले जे एक्झाम्पल आहेत ते आपण प्रॅक्टिस सेट 39 मध्ये पाहणार आहोत. आता पार्टनरशिप म्हणजे काय ते सुरुवातीला आपण समजून घेणार आहोत. आता कुठलाही व्यवसाय करताना मित्रांनो एखादी व्यक्ती करण्यापेक्षा त्याच्यामध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन त्याच्यामध्ये काही भांडवल गुंतवतात आणि तो व्यवसाय करत असतात. तर त्याच्यामध्ये जे समजा तीन व्यक्ती जर भांडवल एखादी गुंतवून एखादी व्यवसाय जर करत असतील तर त्या जे भांडवल असतं त्याला आपण कॅपिटल असं म्हणत असतो आणि त्याच्यामध्ये जे तीन व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय करत आहेत त्याला पार्टनर्स असं म्हणतात. तर अशा प्रकारे त्यांनी जी भांडवल गुंतवलेलं आहे ज्या प्रमाणात त्यांनी भांडवल गुंतवलेलं आहे त्या प्रमाणात त्यांना जर लॉस किंवा प्रॉफिट नफा किंवा तोटा जर झाला तर त्यांनी गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात त्यांना नफा आणि तोटाची जी वाटणी आहे ती करावी लागते. तर याच्यावर आधारित असलेले एक्झाम्पल आपण प्रॅक्टिस सेट 39 सोडवणार आहोत. मित्रांनो प्रॅक्टिस सेट 39 नंबर 1 एक्झाम्पल पहा. सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 144,000 rupees इन द रेशो 4:5 अँड बॉट अ प्लॉट ऑफ लँड. ॲफ्टर सम इयर दे सोल्ड इट ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%. वॉट इज द प्रॉफिट इच ऑफ देम गॉट. याच्यात काय दिलं आहे मित्रांनो आपल्याला की सुरेश आणि रमेश या दोघांनी मिळून एकत्रितपणे 144,000 rupees गुंतवलेत. त्याच्यामध्ये कमी जास्त सुरेशने 4 आणि रमेशने 5 इतक्या प्रमाणामध्ये 4:5 या प्रमाणात त्यांनी रक्कम गुंतवलेली आहे. दोघांनी सारखीच रक्कम गुंतवलेली नाही आणि एक प्लॉट घेतल्यानंतर त्यांना त्याच्यात प्रॉफिट 20% झालेला आहे. तर प्रत्येकाच्या वाट्यावर येणारा जो प्रॉफिट आहे तो आपल्याला काढायचा आहे. मित्रांनो आता याच्यात तुम्हाला जी दिलेलं जी इन्व्हेस्टमेंट आहे टोटल जी इन्व्हेस्टमेंट आहे ती काय आहे पहा. इन्व्हेस्टमेंट त्यांनी गुंतवलेली दोघं मिळून जी गुंतवलेली रक्कम आहे ती 144,000 ओके अशा प्रकारे गुंतवलेली आहे आणि त्यांना जो तयार मिळालेला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे मित्रांनो 20%. हा टक्केवारीत दिलेला आहे तो आपल्याला काढावा लागेल. म्हणजेच आता प्रॉफिट काढण्यासाठी पहा प्रॉफिट इक्वल टू त्यांनी जी गुंतवलेली रक्कम आहे 144,000 त्याचा 20% आपल्याला काढायचा आहे. त्यांना मिळालेला एक्झॅक्टली किती प्रॉफिट आहे तो काढण्यासाठी दिलेल्या एकूण संख्येचा जितका प्रमाणात दिला असेल त्याचा टक्केवारी म्हणजे 100 घ्यायचा. आता छेदामध्ये 2 आहेत मित्रांनो तर अंशामध्ये सुद्धा 2 हे कट होतील ओके. आता राहिलेला जो भाग आहे इथे काय शिल्लक राहिला 1440 राहिला आणि या बाजूला 20 राहिले ओके. याचा जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केला मित्रांनो त्याच्यात 2 आहेत ते 2 लिहून टाकायचे. 2 4 8 परत 2 4 8 2 1 2 टूने जर मल्टिप्लाय केलं तर 28,800 हा नुसता प्रॉफिट आला ओके. आता ते प्रॉफिटची वाटणी करताना त्यांनी जे त्याची जी रक्कम गुंतवलेली आहे त्याच्या प्रमाणानुसार वाटणी करावी लागते. मग प्रॉफिट इज शेअर्ड खाली आपल्याला लिहिता येईल मित्रांनो की प्रॉफिट इज अ शेअर्ड इन द रेशो दिलाय तुम्हाला 4:5 4:5 या प्रमाणात त्यांना ती रक्कम आपल्याला द्यावी लागणार आहे. मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला समजा आपण पहिला भाग जो आहे तो सुरेश आणि दुसरा जो आहे तो रमेशसाठी खालच्या ओळीवर तुम्ही लिहू शकतात लेट द
प्रॉफिट रिसीव बाय सुरेश, प्रॉफिट रिसीव बाय सुरेश, सुरेशचा पहिला भाग दिला मित्रांनो, म्हणजे त्याला आपण फोरेक्स असं म्हणू. अँड रमेश, अँड रमेश इक्वल इज अ 5x. ओके, पहिला भाग सुरेशसाठी द्यावा लागेल आणि दुसरा भाग हा रमेशसाठी. जसं नाव दिले असेल तुम्हाला एक्झाम्पलमध्ये त्याक्रमाणे आपण पहिला भाग सुरेशसाठी 4x आणि रमेशसाठी 5x अशी विभागणी आपल्याला करावी लागेल. आणि दोघांनी मिळून एकत्रित हा प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे, म्हणजे दोघांनी मिळून म्हणजेच दोघांची ॲडिशन करावी लागेल. रमेशचा सुरेशचा प्रॉफिट आणि रमेशचा प्रॉफिट दोघं मिळून झालेला जो प्रॉफिट आहे तो 28,800 अशा प्रकारे दिलेला आहे. आता याची ॲडिशन करा मित्रांनो, 4 आणि 5 म्हणजेच 9x इक्वल टू 28,800. ओके, 9 मल्टिप्लाय इकडे आणला तर काय होईल, डिवाइड होईल. देअरफोर एक्स इक्वल टू 28,800 डिवाइड बाय 9. ओके, 9 ने डिवाइड करा मित्रांनो, 9 1 9, 9 3 9 3 27 एक उरला त्याच्यावरती, 8 18 झाले, 9 2 18 आणि हे 2 0 बाकी आहेत. ओके, अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू मिळाली मित्रांनो 3,200. आता आपल्याला सुरेशसाठी काढायचं आहे, मग खाली लिहायचं सुरेश प्रॉफिट. सुरेशला मिळालेला जो प्रॉफिट आहे, सुरेश प्रॉफिट आपण मानलेला आहे मित्रांनो या ठिकाणी 4x. ओके, देअरफोर 4 × x व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 3,200. याचा जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केला तर 0 0 4 2 8, 4 3 12, 12,800 हा सुरेशसाठी आला. आणि खालच्या ओळीवर तुम्ही लिहितात की रमेश प्रॉफिट, रमेश प्रॉफिट इक्वल टू, तो मानलेला आहे मित्रांनो 5x. ओके, देअरफोर 5 × x व्हॅल्यू आहे 3,200. याचा जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केला तर जिथे 0 0 5 2 10, कॅरी ऑन 1 5 3 15 आणि 1, दॅट इज अ 16, म्हणजे 16,000 हा रमेशसाठी असलेला प्रॉफिट. मित्रांनो याच्यातील नंबर 2 एक्झाम्पल पहा, विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 अँड 1,20,000 रुपीज टू स्टार्ट अ बिझनेस. दे सफर्ड अ लॉस ऑफ 20%. हाऊ मच लॉस डीड ईच ऑफ देम इन्क्युअर. मित्रांनो याच्यामध्ये दोन जणांनी मिळून एकत्रित व्यवसाय सुरू केला आहे, विराट आणि सम्राट यांनी एकत्रितपणे. विराटने त्या ठिकाणी 50,000 रुपये दिलेत आणि सम्राटने 1,20,000 रुपये गुंतवलेले आहेत. दोघांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला, त्यानंतर व्यवसायात त्यांना लॉस झालेला आहे 20%. तर त्याची प्रत्येकाची हा जो लॉस झालेला आहे याची वाटणी दोघांना कशाप्रकारे करता येईल. आता वाटणी करण्यासाठी मित्रांनो आपल्याला त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती किती प्रमाणात केलेली आहे, प्रॉपोर्शन म्हणजे जो रेशो जर माहिती असेल तर आपण त्यांची वाटणी काढू शकतो. मग सुरुवातीला या एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्यांचा जो इन्व्हेस्टमेंट केलेला जो रेशो आहे तो आपण आधी काढून घेऊ. आता दिलेल्या याच्यामध्ये पहा की रेशो ऑफ द इन्व्हेस्टमेंट लक्षात, कारण दोघांनी मिळून सारखी त्या ठिकाणी भांडवल गुंतवलेलं नाही, कमी जास्त आहे, म्हणून खाली लिहायचं की रेशो ऑफ इन्व्हेस्टमेंट, त्यांनी गुंतवलेली रक्कम जी आहे त्याचं प्रमाण, एकाने गुंतवले आहेत 50,000 आणि दुसऱ्याने गुंतवलेले आहेत 1,20,000. ओके मित्रांनो, आता याच्यामध्ये 0 जर तुम्ही कट केले, इथे 2 0 3 आणि 4 छेदातले पण 1 2 3 4 0 जर कट केले तर याच्यामध्ये 5 अंशामध्ये आणि 12 छेदामध्ये शिल्लक राहील, म्हणजे जो रेशो आला मित्रांनो 5:12 अशा प्रकारे आपल्याला रेशो मिळालेला आहे. आता त्याची जी लॉसची विभागणी असेल ती या रेशोच्या नुसार आपल्याला करता येईल. मग त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला लॉस काढण्यासाठी टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला लागते, म्हणून खाली लिहायचं टोटल इन्व्हेस्टमेंट, दोघांनी मिळून एकत्रितपणे किती त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट एकाने केलेली आहे 50,000. ओके, आणि दुसऱ्याने केलेली आहे 1,20,000. दोघांची जर ॲडिशन केली मित्रांनो तर 1,60,000
70,000 ओके 50,000 आणि 1,20,000 यांची बेरीज 1,70,000। आता लॉस दिलेला आहे आपल्याला मित्रांनो, लॉस हा त्यांना 20% झालेला आहे, पर्सेंटेजमध्ये आहे मित्रांनो आपल्याला, तर तो रुपयामध्ये काढायचा आहे। मग खाली लिहायचं लॉस इक्वल टू एकूण जी इन्व्हेस्टमेंट दिलेली असते त्याचा लॉस काढायचा, 1,70,000चा 20% म्हणजे छेदामध्ये 100 घ्यायचे। आता छेदातले 20 आणि अंशातले 20 कट झाले। आता काय शिल्लक राहिला मित्रांनो, इथे 1,700 आणि इकडे शिल्लक राहिला 20 ओके। आता यांचा मल्टिप्लिकेशन 30 सुरुवातीला देऊन द्या ओके, 17 × 2 = 34 34,000 हा दोघांमिळून झालेला जो लॉस आहे त्याची विभागणी आपल्याला करायची आहे, तर ती 5:12 या प्रमाणात आपल्याला करावी लागेल। मग आता याच्यामध्ये आपण असं लिहिणार आहोत की याच्यामध्ये पहिला जो आहे विराट लॉस, लेट विराट लॉस त्याची समजा 5 दिलेला आहे, पहिला अंक विराटसाठी आहे आणि सम्राटसाठी दुसरा आहे, म्हणून 5x हा झालेला विराटला लॉस आणि जो दुसरा आहे अँड सम्राट लॉस इक्वल टू तो दिलेला असेल मित्रांनो 12x ओके। दोघांचा लॉस माहिती झाल्यानंतर दोघांचा एकत्रित हा लॉस दिला आहे 34,000 हा दोघांचा मिळून दिला आहे, मग आपल्याला काय करायचं 5x आणि 12x यांची काय करायची ॲडिशन, 5x प्लस 12x दोघांचे मिळून येत 34,000 हे दोघांचे मिळून आहेत, त्याची ॲडिशन करा 5 आणि 12 म्हणजे 17x इक्वल टू 34,000 17 मल्टिप्लाय इकडे घेतला तर डिवाईड होईल, देअरफोर एक्स इक्वल टू 34,000 डिवाईड बाय 17 डिवाईड करा, 71 = 70 72 = 34 आणि 30 त्या ठिकाणी देऊन द्यायची, देअरफोर एक्स इक्वल टू 2,000 आपल्याला जो दिलेला आहे विराट लॉस, विराटसाठी असलेला जो लॉस आहे विराट इनक्युअर्ड लॉस तो आहे 5x ओके, देअरफोर 5x ची व्हॅल्यू मिळाली आहे 2,000 याचा मल्टिप्लिकेशन 5×2 = 10 आणि 30 देऊन द्यायचे म्हणजे 10,000 आणि खाली लिहायचं सम्राट इनक्युअर्ड लॉस तो मानलेला मित्रांनो आपण 12x ओके 12x देअरफोर 12 × x ची व्हॅल्यू आहे आपली 2,000 याचा जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केला तर याच्यात 30 सुरुवातीला देऊन टाकायचे, 12 × 2 = 24 24,000 हा सम्राटसाठी असलेला लॉस आणि 10,000 हा विराटसाठी असलेला लॉस। याच्यातील नंबर 3 एक्झाम्पल पहा, श्वेता पियुष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 rupees अँड स्टार्टेड अ बिझनेस ऑफ सेलिंग द सीट अँड टॉवेल फ्रॉम सोलापूर, श्वेता शेअर्ड ऑफ द कॅपिटल वॉज 30,000 rupees अँड पियुष 12,000 ॲट द एंड ऑफ द इयर दे हॅड मेड अ प्रॉफिट ऑफ 24,000 वॉट इज द नचिकेत इन्व्हेस्टमेंट अँड वॉट वॉज हिज शेअर ऑफ द प्रॉफिट। याच्यात काय दिलं मित्रांनो आपल्याला की 3 जणांनी मिळून व्यवसाय सुरू केला आहे, श्वेता पियुष आणि नचिकेत तिघांनी मिळून एकत्रितपणे 80,000 rupees गुंतवलेले आहेत, त्याच्यापैकी सुरुवातीला तुम्हाला त्यांनी दिलेली श्वेताची आणि जो पियुष आहे श्वेताने 30,000 पियुषने 12,000 rupees गुंतवलेले आहेत आणि बाकीचे जे उरलेले आहेत ते नचिकेतचे आहेत ते आपल्याला काढायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना शेवटी 24% प्रॉफिट झालेला आहे, तर तो प्रॉफिटसुद्धा फक्त नचिकेतचा आपल्याला काढायचा आहे, म्हणजे नचिकेतने किती रक्कम गुंतवली आणि त्याचा झालेला प्रॉफिट फक्त आपल्याला काढायचा आहे। आता मित्रांनो आपल्याला माहिती आहे की तिघांनी मिळून त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला आहे, तर इन्व्हेस्टमेंट दिलेली हे तुम्हाला फक्त 2 जणांची ओके। आता याच्यामध्ये पहा मित्रांनो की इन्व्हेस्टमेंट तिघांची लिहू आपण, आता इन्व्हेस्टमेंट ऑफ श्वेता
श्वेताची दिलेली तुम्हाला 30,000, ओके, श्वेताने गुंतवलेली इन्व्हेस्टमेंट 30,000 आहे मित्रांनो. त्यानंतर पियुष इन्व्हेस्टमेंट ऑफ पियुष इक्वल टू, ती दिलेली तुम्हाला 12,000. आणि तिसऱ्याची दिलेली नाही, समजा आपण तिला एक्स मानू, लेट द इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत, ती आपल्याला काढायची आहे, तिला आपण मी एक्स मानलेलं आहे. तिघांनी मिळून 80,000 रुपये गुंतवलेले आहेत. मग आपण तिघांची जी बेरीज आहे ती 80,000, म्हणजेच पहा 30,000 हे केलेले श्वेताचे, त्यानंतर 12,000 जे आहेत ते पियुषसाठी, आणि त्यानंतर जो आहे एक्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलेले नचिकेतने, तिघांनी मिळून 80,000, ओके, 80,000 रुपये गुंतवलेले आहेत. मग आता याच्यामध्ये याची ॲडिशन करा. समीकरण तयार झालं, 30 आणि 12 याची जर तुम्ही ॲडिशन केली, 0, 3, 0, त्यानंतर 2 आणि 0, 2, 3 आणि 1, 4, 42,000 प्लस एक्स इक्वल टू 80,000. त्यानंतर 42,000 इकडे जर आणला मित्रांनो, तो मायनस होईल. देअरफोर एक्स इक्वल टू 80,000 मायनस 42,000. दोघांची सबट्रॅक्शन पाहत, एक्स इक्वल टू ह्याच्यामध्ये पहा 3 0 3 0 तसेच राहतील, इथे 0 0 2 गेला, 8 कॅरी ऑन 1 येईल, म्हणजे 5 8 मधून 5 जर केले मित्रांनो तर 38, ओके, 38,000 हे एक्स मानलेलं होतं आपण इन्व्हेस्टमेंट नचिकेतसाठी. देअरफोर खाली लिहिता येईल मग, इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेतने गुंतवलेले जे इन्व्हेस्टमेंट आहे ती 38,000 आपल्याला मिळालेली आहे. मित्रांनो, हा झाला तुमचा पहिला प्रश्न. आता त्याचाच प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे. आता प्रॉफिट काढण्यासाठी 24% तुम्ही दिलेला आहे, तर प्रत्येकाची वाटणी तुम्ही त्याच्या एकूण मुद्दल त्यांनी जे गुंतवलेले आहेत इन्व्हेस्टमेंट त्याच्यावरूनसुद्धा काढू शकतात, किंवा त्यांचं प्रॉपर्शन जे प्रमाण आहे गुंतवण्याचं ते काढून त्यांचा मिळालेला जो नफा आहे टोटल एकत्रितपणे त्याच्यावरूनसुद्धा तुम्ही काढू शकतात. फक्त आपल्याला नचिकेतचं विचारलेलं आहे म्हणून आपण फक्त नचिकेतच्या इन्व्हेस्टमेंटचा विचार करणार आहोत, ओके. मग त्याच्यामध्ये दिलेला जो प्रॉफिट आहे, प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला मित्रांनो 24%, ओके, 24% प्रॉफिट दिलेला आहे. मग खाली आपल्याला लिहिता येईल की प्रॉफिट ऑफ नचिकेत, फक्त नचिकेतसाठी काढायचं आपल्याला, इक्वल टू त्याची एकूण जी इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो ती आहे 38,000, त्याचा 24%, दॅट इज पर्सेंट म्हणजे छेदात 0 घ्यायचे, छेदातले 2 0, अंशातले 2 0 कट झाले मित्रांनो, इकडे राहिले 38 आणि 0 शिल्लक राहिला, इंटू 24, ओके. आता याचा मल्टिप्लिकेशन पहा, याच्यात तुम्हाला करून दाखवतो. 380 × 24 4 0 0 4 8 32 कॅरी ऑन 3 4 3 12 12 आणि 3 जर घेतला मित्रांनो 15, परत 2 ने करा, 2 0 0 2 8 16 कॅरी ऑन 1 2 3 6 आणि 1 7 याची ॲडिशन करा, 0 2 5 + 6 11 7 8 आणि 9, ओके, अशा प्रकारे त्यांचा जो गुणाकार आला मित्रांनो तो 9,120 हा नचिकेतला मिळालेला प्रॉफिट, ओके. मित्रांनो, याच्यातील राहिलेले जे एक्झाम्पल आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.